हॅलो डियर स्टुडंट्स व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल सो केमिस्ट्री एम एच टी सी टी सी क्यूज चॅप्टर वन टू थ्रीवरती आज आपण काही एक्सपेक्टेड इम्पॉर्टंट सी क्यूज सॉल्व करणार आहोत सो विदाउट वेस्टिंग अ टाईम चला तर आपण डायरेक्टली एमसी क्यूजकडे जाऊया सो स्टुडंट्स हेर इज अवर फर्स्ट सी क्यू इज ऑन अवर स्क्रीन द वॅकंट स्पेस इन अ बॉडी सेंटर्ड क्यूबी ज्याला आपण बी सी सी म्हणत असतो तर त्यासाठी किती वॅकंट स्पेस असली पाहिजे रे स्टुडंट्स पटकन सांगा फास्टमध्ये आय होप तुमचं हे एकदम छान प्रिपरेशन झालेलं आहे सो so, पटकन आन्सर करायचं आहे किती वॅकंट स्पेस असली पाहिजे यस <coughs> आन्सर yes, करायचं आहे फास्टमध्ये क्या बात आहे व्हेरी गुड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए थर्टी टू पर्सेंट वाय थर्टी टू पर्सेंट इज द करेक्ट वन कारण की स्टूडेंट्स तुम्हाला माहिती आहे आपण सिंपल क्यूबिक त्यानंतर बी सी सी आणि एफ सी सी अशा तीन टाईपची युनिट सेल स्टडी करतो सिंपल क्यूबिक बी सी सी आणि एफ सी सीमध्ये जर स्टडी केला तर एफ सी सीचा जो ऑक्युपाइड स्पेस असतो तो असतो सेवंटी फोर पर्सेंट आणि त्यामध्ये एम टी स्पेस असतो दॅट इज ट्वेंटी सिक्स पर्सेंट तसंच बी सी सीचा विचार केला तर सिक्स्टी एट पर्सेंट तो ऑक्युपाय करतो आणि थर्टी टू पर्सेंट तो काय करतो एमटी स्पेस शो करत असतो तसंच सिम्पल क्युबिकमध्ये फिफ्टी टू पॉइंट फोर पर्सेंट हा ऑक्युपाइड आहे आणि सिमिलर टू दॅट ॲट द सेम टाइम त्यातून जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर वी नो दॅट फोर्टी सेवन पॉईंट सिक्स पर्सेंट तुम्हाला अनऑक्युपाइड स्पेस मिळत असतो सो सिंपली तुम्हाला वॅकंट स्पेस विचारलाय याचा अर्थ काय विचारला आहे स्टुडंट्स तुम्हाला विचारलाय आहे वॉइड ज्याला आपण अनऑक्युपाइड स्पेस म्हणत असतो ओके सो याचा करेक्ट आंसर किती असलं पाहिजे दॅट इज थर्टी टू पर्सेंट ऑप्शन ए इज द करेक्ट वन गुड चल नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण हेर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन थोडासा मोठा आहे पण गाभरून जायचा नाही अ सॉलिड हॅज अ स्ट्रक्चर इन विच डब्ल्यू ॲटम आर लोकेटेड ॲट द कॉर्नर ऑफ अ क्यूबिक लॅट ओ ॲटम ॲट द सेंटर ऑफ एज अँड एने ॲटम ॲट द सेंटर ऑफ अ क्यूब सो द फॉर्मुला ऑफ द कंपाऊंड इज सो स्टुडंट्स इथे जर तुम्हाला फॉर्म्युला विचारलाय एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला सगळ्यांना कॉन्ट्रीब्युशन्स माहीत पाहिजे की जर एखादा स्पेअर कॉर्न कॉर्नरला प्रेझेंट आहे तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं तर सिम्पली आपण वन घेत असतो म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन टोटल वन बाय एट असतं इन टू एट कॉर्नर्स असतात सो आन्सर येत असतं वन आहे की नाही म्हणजे त्याचा आपण जो ॲटम आहे नंबर ऑफ ॲटम्स त्याला वन कन्सिडर करत असतो सिमिलर टू दॅट आपण ज्यावेळेस एजबद्दल बोलतो तर एजवाल्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं तर वन बाय फोर असतं अशी टोटल क्यूबला ट्वेल्व एजेस असतात सो फोर थ्री जा ट्वेल्व आन्सर किती आलं स्टुडंट्स थ्री आला सिमिलर टू दॅट आपण ज्यावेळेस बॉडी सेंटरबद्दल बोलत असतो तर बॉडी सेंटरमध्ये काय असणार आहे तर बॉडी सेंटरवाल्याचं कॉन्ट्रिब्युशन वन असतं ॲट द सेम टाईम आपण ज्या वेळेस फेसवाल्याचा विचार करत असतो तो फेसला कॉन्ट्रिब्युशन किती असतं तर फेससाठी कॉन्ट्रिब्युशन असतं हाफ असे टोटल असतात सिक्स फेज सो टू चा सिक्स आंसर आलो कॉन्ट्रीब्युशन आल थ्री सो जर फॉर्म्युला विचारलाय तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे ॲटम्स कुठे प्रेझेंट आहे फक्त तेवढं बघायचं सो डब्ल्यू ऍटम आर लोकेटेड ॲट द कॉर्नर तो कॉर्नरला आहे याचा अर्थ त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती झालं वन सो डब्ल्यू हा एकच ऍटम असेल अक्युबिक लॅट ओ ॲटम ॲट द सेंटर ऑफ एज एजला आहे ओ तर एज e वाल्याचं कॉन्ट्रीब्युशन किती थ्री म्हणजे ओ हा थ्री टाइम्स असेल ॲट द सेंटर ऑफ एच अँड सोडियम ॲटम ॲट द सेंटर ऑफ अ क्यूब आता सोडियम जर क्यूबला प्रेझेंट आहे सेंटरला प्रेझेंट आहे तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असलं पाहिजे तर बॉडीच्या सेंटरवालाचं कॉन्ट्रीब्यूशन असतं वन इट मीन्स त्याचं कॉन्ट्रीब्युशन असेल सर जी एक सिंकल ॲटम दॅट इज एन ए मग बघा बरं एन ए डब्ल्यू आणि ओ वाला फॉर्म्युला मिळतो आहे का तुम्हाला तर आहे का यस ऑप्शन डी इज द करेक्ट वन एन ए डब्ल्यू अँड ओ थ्री व्हेरी गुड क्या बात आहे चल हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट क्या बात है व्हेरी गुड सो सॉलिड सीओ टू इज एन एक्झाम्पल ऑफ कसलं एक्झाम्पल असतं रे बाळांनो सॉलिड सीओट टू जनरली ओ टू एक क्वेश्चन असा येऊन गेला होता की ओ टू इज वॉट पोलर नॉन पोलर वॉट इर जीरो झिरो मुमेंट तर जनरली सीओ टू हा जर तुम्ही बघितला तर हा एक्झॅक्टली नॉन पोलार कंपाऊंड असतो म्हणजे ज्याच्यामध्ये डायपोल डायपोलमेंट जी आपण मिऊने रिप्रेझेंट करतो ती झिरो असतो बट क्वेश्चन असा विचारला आहे की सॉलिड ओ टू कसलं एक्झाम्पल आहे मॉलिक्युलरचं एक्झाम्पल आहे कोव्हॅलेंट मेटॅलिक की आयोनिक व्हेरी गुड क्या बात आहे इट्स अन एक्झाम्पल ऑफ अ मॉलिक्युलर सॉलिड व्हेरी गुड स्टुडंट्स सो आपल्याला जे क्रिस्टलाईन टाईप्स दिलेले आहेत तर प्रत्येकामध्ये प्रत्येकाचे एक्झाम्पल्स दिले आहेत ते एक्झाम्पल्स तुम्हाला एकदम केअरफुली रीड करायचे आहेत ओके okay? मिस करू नका सो हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन विच वन ऑफ द फॉलोइंग डिफेक्ट इन द क्रिस्टल लोअर इट्स डेन्सिटी यस डेन्सिटी लोअर कोणत्या डिफेक्टमध्ये होत असते तर जनरली आपण हे चार डिफेक्ट बघत असतो या चार डिफेक्टपैकी आपण हे पहिले जे दोन डिफेक्ट आहे फ्रेंकेल डिफेक्ट आणि स्कॉटी डिफेक्ट यांना एकदम इन डिटेलमध्ये स्टडी करत असतो सो so, याचं जे करेक्ट आन्सर आहे स्टुडंट ते काय असलं पाहिजे दॅट इज ऑप्शन बी स्कॉटी डिफेक्ट की ज्यांच्यामध्ये डेन्सिटी ही लो होत असते है की नाही डेन्सिटी काय होते लो होते का बरं लो होते तर ऑब्वियसली मी तुम्हाला मागे पण सांगितलं आहे की त्यामध्ये एक कटायन आणि एक अनायन हे दोघं जोडीने फिरायला जातात त्यामुळे होतं काय की त्या, हो त्या क्यूबमध्ये वॅकेन्सी क्रिएट होते फॉर एक्झाम्पल असं जर तुमच्याकडे एखादा क्यूब आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे कटायन आणि अनायन हे एका प्रॉपर रेशोमध्ये प्रेझेंट असतील तर या क्यूबमधून एक कटायन आणि एक अनायन फिरायला जातात म्हणजे होतं काय तर या क्यूबमध्ये सर वॅकेन्सी क्रिएट होते आणि व्हॅकेन्सी क्रिएट झाल्यामुळे त्याची डेन्सिटी लो होते सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी फ्रँकेल सॉरी स्कॉटी डिफेक्ट हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन अन आयन लिव्ज इट्स रेग्युलर साईट ऑक्युपाय अ पोझिशन इन द स्पेस बिटवीन द लॅटिस साईड इज कॉल्ड अ कोणता डिफेक्ट म्हणतात स्टुडंट्स याला की एक आयन आहे एक सॉलिड आहे येस yes. ज्याच्यामध्ये कटायन अनायन्स प्रेझेंट आहेत आणि एखादा कटायन त्याची रेग्युलर साईट सोडतो आणि एखाद्या इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन प्रेझेंट असतो सो या डिफेक्टला काय म्हटलं जातं इट इज अ फ्रँकेल डिफेक्ट स्कॉटी डिफेक्ट इम्प्युरिटी की व्हॅकेन्सी क्या व्हेरी गुड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए इट्स अ फ्रँकेल डिफेक्ट व्हेरी गुड स्टुडंट फ्रँकेल डिफेक्ट फ्रँकेल डिफेक्टमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये डेन्सिटी चेंज होत नाही दॅट इज डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट वरती फरक पडत नाही डेन्सिटी कॉन्स्टंट असते तर डिफेक्ट मध्ये डेन्सिटी लो होत असते लक्षात ठेवायचं ओके चल नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन इन अ क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर क्यूबिक क्लोज क्यूबिक क्लोज पॅकिंग म्हणजे सी सी पी ज्यालाच आपण काय म्हणत असतो एफ सी सी अफस्पेअर इन अ थ्री डायमेंशन्स द कॉर्डिनेशन नंबर ऑफ इच स्पेयर इज काय असतो रे बाळांनो थ्री डी स्पेयर्स मध्ये कॉर्डिनेशन नंबर आपण बघितलाय एक कॉर्डिनेशन नंबर कॉमन होता थ्री डी मध्ये व्हॉट इज द करेक्ट आन्सर व्हेरी गुड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी दॅट इज ट्वेल्थ हा कॉर्डिनेशन नंबर असतो ओके सो स्टुडंट्स या क्वेश्चनवरून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला सीसीपी विचारला म्हणून पेपरला सीसीपी जाईल असं नाही तर तुम्ही डी सी सीचा कॉर्डिनेशन नंबर एफ सी सीचा कॉर्डिनेशन नंबर किंवा जे काही वर्ड्स तुम्ही स्टडी करता टेट्रायड्रल ऑक्टाहायड्रल त्यांचा कॉर्डिनेशन नंबर हे सगळे कॉर्डिनेशन नंबर्स तुम्ही रीड करून ठेवायचे ओके सो ते तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे चलो तसंच पार्ट मध्ये मी अजून याच्यावरती क्वेश्चन्स तुमचे ॲड करून देईल त्याचा विषय नाही पण तुम्ही हे देखील तुम्ही ॲड रीड केले पाहिजेत ओके चलो हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन द ॲबिलिटी ऑफ अ गिवन सबस्टन्स टू ॲज्युम टू ऑर मोर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज बघा एक सबस्टन्सची ॲबिलिटी आहे की जो एकापेक्षा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये स्ट्रक्चर्समध्ये प्रेझेंट असतो तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणत असतो अमॉर्फिझम आयसोमॉर्फिझम की पॉलिमॉर्फिझम की आयसोमेरिझम तर अमॉर्फिझमसारखी तर टर्मच नव्हती आपल्याकडे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम होता बट द करेक्ट वन इज अ पॉलिमॉर्फिझम पॉलिमॉर्फिझम का तर एक सिंगल स्ट सबस्टन्स आहे आणि तो जर डिफरंट डिफरंट मध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो सिंगल सबस्टन्स मेनी फॉर्म बट जर मेनी सबस्टन्स आहेत आणि ते सिंगल फॉर्ममध्ये प्रेझेंट असेल तर त्या केस मध्ये आपण त्याला आयसोमॉर्फिझम म्हणतो सो दे आर द एक्झॅक्टली अपोजिट टर्म आयसोमेरिझम तर पूर्ण वेगळीच कन्सेप्ट आहे सेमिक सिमिलर मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याला आपण आयसोमेरिझम म्हणतो सो त्याच्याशी इथे काहीही संबंध नाही सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी पॉलिमॉर्फिझम येस हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन कॉपर क्रिस्टलायजेसिन एफ सी सी कॉपर क्रिस्टलायझेसिन अ एफसीसी विथ अ युनिट सेल लेंथ थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी वन पिकोमीटर बघा सी एफसीसी दिलेला आहे आणि एज लेंथ दिली एज लेंथ आपण कशाने इंडिकेट करतो एने व्हॉट इज द रेडियस ऑफ कॉपर ॲटम तुम्हाला रेडियस विचारला आहे सो so, एफ सी सीसाठी एज लेंथ आणि रेडियसचं रिलेशन तुम्हाला माहीत पाहिजे काय रिलेशन आहे रेडियस इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री फाय थ्री फाय मल्टीप्लाय बाय ए हे हे रिलेशन आहे बाळानो तुमचं कशासाठी सीसाठी सो हाऊ वुड यू कॅल्क्युलेट झिरो पॉइंट थ्री फाय थ्री फायव्ह मल्टिप्लाय बाय एज लेन दॅट इज थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी वन इझिली आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आंसर तुम्हाला माहिती आहे जवळपास किती आलं पाहिजे एक अराउंड आन्सर येतं वन ट्वेंटी सेवनच्या अराउंड सो युअर करेक्ट आंसर इज मस्ट बी ऑप्शन बी वन ट्वेंटी सेवन पिकोमीटर स्टूडेंट्स हे सी साठी इन केस या च्या ऐवजी जर बी सी सी वर्ड आला असता तर तुम्ही काय फॉर्म्युला वापरला असता फॉर्म्युला मस्ट बी आर इज इक्वल टू झिरो पॉईंट फोर थ्री थ्री झिरो मल्टिप्लाय बाय ए हा फॉर्म्युला तुम्ही रीड केला पाहिजे किंवा सॉल्व करताना वापरला पाहिजे जर रेडियस दिलाय तर रेडियस वापरून एज लेंथ काढा एज लेंथ दिली असेल तर रेडियस कॅल्क्युलेट करा ओके द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन अ सॉलिड मेटल हॅज अ सी सी पी ऑर अ एफसीसी स्ट्रक्चर ओके सी सी पी किंवा एफ सी सी स्ट्रक्चर आहे

कारण की यांचं रिलेशनच असं आहे ना बाळांनो अंडर रूट टू ए इज इक्वल टू फोर सॉरी यांचं रिलेशनच काय आहे त्यांचं रिलेशन आहे अंडर रूट टू ए इज इक्वल टू फोर आर ओके हा रूट टू ए इकडे गेला तर ए इज इक्वल टू फोर बाय रूट टू रूट टू इन टू आर इज युअर करेक्ट आन्सर सो आपण फक्त हे शॉर्टकटवाले फॉर्म्युले रीड करतो बट कधी कधी असं रिलेशन देखील आपल्या पेपरला विचारलं जातं सो तुम्हाला तिथं त्याला एकदम शांत पद्धतीने रिलेशन रीड करायचं आहे ओके चला हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एम एस टी सी टी ट्वेंटी ट्वेंटी वन सर तीनशे एम सी क्यू बॅक टू बॅक व्हेरी इम्पॉर्टंट घेणार आहे आणि ते सेशन आहे दुपारी एक वाजता सो so, सगळ्यांनी जॉईन करायचं आहे सो so, यासोबतच <coughs> तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इंस्टाला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा सोबतच तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देखील प्रोव्हाइड केलेला आहे फ्री स्टडी मटेरियल क्वेश्चन पेपर्स आणि थेरी एमसी क्यूज तुम्हाला तिथे अवेलेबल केले करून दिले जाणार आहे सो स्टुडंट्स हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन क्लोज पॅकिंग इज मॅक्झिमम इन अ क्रिस्टल लॅटिस ऑफ कोणामध्ये पॅकिंग इफिशियन्सी सगळ्यात जास्त असते स्टुडंट्स पटकन फास्ट आन्सर सांगायचंय कोणामध्ये पॅकिंग इफिशियन्सी जास्त असते क्यूबिक मध्ये असते एफ सी असते बी सी असते की नन ऑफ दीज काही जण असतात की सर आमचं फेवरेट ऑप्शन आहे नन ऑफ दीज असं नका क्लिक करू <laughs> सो सिंपल क्यूबिक मध्ये असते सर फिफ्टी टू पॉईंट फोर यस एफ सी सीमध्ये असते सर सेवंटी फोर पर्सेंट आणि बी सी असते सर सिक्स्टी एट पर्सेंट सो विच वन इज द करेक्ट वन द करेक्ट वन इज ऑप्शन बी

सो हाऊ मेनी ऍटम्स इन अ एफ सी सी युनिट सेल द करेक्ट वन इज ऑप्शन सी इज फोर ऍटम्स एफसीसी मध्ये टोटल फोर ऍटम्स असतात बीसीसी मध्ये टोटल दोन ऍटम्स असतात आणि सिंपल क्यूबिक मध्ये फक्त एकच तो बनलेला असतो चल हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन वन टू फोर क्या बात आहे डॉक्टर गणेश पीएच ऑफ फोर पॉईंट झिरो ग्रॅम पर लिटर एन सोल्युशन बघा स्टुडंट तुम्हाला पीएच एच विचारलाय पण आता पी, so, पी एच विचारत असताना आपल्याला बेस दिला आहे की ऍसिड दिला आहे पहिल्यांदा तो बघायचा आपल्याला बेस दिला आहे सो बेसवरून आपण पी एच काढत नाही तर बेसवरून आपण नेहमी पी ओ एच काढत असतो काय काढत असतो पी ओ एच आता पी ओ एच काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये असलेल्या ओ एच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन माहीत पाहिजे आता हे ओ एच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन कसं माहीत पाहिजे तर बघा आपल्याला इथे काय दिलं आहे फोर पॉईंट झिरो ग्रॅम पर लिटर फोर पॉईंट झिरो म्हणजे काय तर फोर ग्रॅम पर लिटर हे काय दिले बाळांनो दिस इज अन अ सोल्युबिलिटी ही सोल्युबिलिटी दिली आहे ओके दिस इज नॉट अ कॉन्सन्ट्रेशन ही सोल्युबिलिटी दिली आहे या सोल्युबिलिटीला तुम्ही मोलॅरिटीमध्ये कन्वर्ट करणार कशामध्ये कन्वर्ट करणार मोलॅरिटीमध्ये म्हणजे मोलर कॉन्सन्ट्रेशनमध्ये सो सिम्पली ही सोल्युबिलिटी फोर आहे एन एचं मोलर मास किती तर एन एचं ट्वेंटी थ्री ऑक्सिजनचं सोळा हायड्रोजनचं वन असं टोटल केलं तर मोलर मास येतं फोर्टी सो तुम्ही डिवाइड बाय काय करणार फोर्टी सो आन्सर आलं जी फोर डिवायडेड बाय फोर्टी झिरो पॉईंट वन ओके दिस इज अ मोलॅरिटी हे आलं मोल्या आता हा मोनो ॲसिडिक बेस आहे म्हणजे एक मोल हा एकच ओएच क्रिएट करणार ओके त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ॲज इट इज राहणार सो झिरो पॉईंट वन मोलार आहे मग झिरो पॉईंट वन मोलार तुम्ही याला असं लिहू शकतात ना स्टुडंट टेन रेज टू मायनस वन यस टेन रेस टू मायनस वन मग आपल्याला एकदम क्लिअर झाली की सर याच्यामध्ये ओ एच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती तर ओ एच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन टेन रेस टू मायनस वन सर ओ एच मायनस टेन रेज टू मायनस वन आहे तर पी ओ एच किती एक सिम्पल ट्रिक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ओ एचवरून पीओ एच कसा काढायचा जी पॉवर मध्ये वरती आहे तिला खाली फक्त पॉझिटिव्हमध्ये घ्यायचं मग त्याचा पी ओ एच आला सर जी वन जर पी ओ एच वन आहे तर पी एच किती असेल स्टुडंट्स तर पी एच असेल सर जी त्या केसमध्ये थर्टीन सर सिम्पल आता हे कसं केलं तुम्ही तर एकदम भारी आहे पी एच प्लस पी ओ एच इज इक्वल टू किती असतो स्टुडंट्स दॅट इज इक्वल टू फोर्टीन जर ओ एच वन आहे तर पी एच किती येणार ऑबवियसली थर्टीन येणार सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए थर्टीन ओके सो काळजी घ्या दिलेला हा जो नंबर आहे ही ग्रॅम पर लिटर दिला आहे दिली आहे की कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे त्याला व्यवस्थित बघा जर सोलिब्लिटी दिली असेल तर कॉन्सन्ट्रेशनमध्ये कन्व्हर्ट करा बेस दिला असेल तर ते ओ OH एचचं कॉन्सन्ट्रेशन ऍसिड दिलं असेल तर ते एच प्लस प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करायचं सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए बाळांनो तुम्हाला pH okay? so, pH? पी एच विचारला होता नॉट अ पी ओ एच ओके सो चलो हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन विच हॅज द हायेस्ट पी एच कोणाचा पी एच सगळ्यात जास्त असेल रे तर एकदम सिम्पल आहे ज्याचा बेस स्ट्रॉंग त्याचा पी एच त्याचा Base strong, that's a pH, माते बेस स्ट्रांग त्याचा पी एच हायस्ट मग आता इथे बेस कोणाचा आहे तर इथे बघा तुम्हाला बेस दिसतोय सर पोटॅशियम दॅट इज के ओ एच इथेमध्ये बेस दिसतोय आपल्याला एन ए ओ एच इथे आपल्याला बेस दिसतोय एन एच फोरसाठी एन एच फोर ओ एच ओके आणि इथे बेस दिसतोय आपल्याला एन ए दॅट इज एन एच बरोबर सो विच वन हॅविंग अ हायेस्ट पी एच के ओ एच एन ए ओ एच एन एच फोर ओ एच की एन ओ एच रेस्टूडंट्स काय वाटतं तुम्हाला यस फास्टमध्ये आन्सर करायचं आहे सिम्पल आहे स्टुडंट्स के ओ एच एन ए ओ एच आणि एन एच फोर ओ एच मध्ये जर तुम्ही व्यवस्थित कंपॅरिझन केलं तर हा मोनो ॲसिडिक बेस आहे के ओ एच म्हणजे याचा फक्त एक ओ एच एका ऍसिडेट सोबत कंबाइन होतोय बट इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एन ए टू आहे काय आहे एन ए टू मग एन ए टू याचा अर्थ काय झाला वळांनो की दोन एन ए ओ एचचे आयन्स किंवा दोन एन ए ओ एचचे मॉलिक्युल्स इथे यूज झाले आहेत म्हणजे ॲट अ टाइम दोन ओ एच एक आयन्स इथे प्रोड्यूस होत आहे बाकी सगळ्यांमध्ये एक एकच ओ एच आयन प्रोड्यूस होतो आहे सो दॅट्स वाय युअर करेक्ट आन्सर मस्ट बी ऑप्शन बी ओके सो ऑप्शन बी तिथे करेक्ट असला पाहिजे बाकी तुम्ही ऍसिड ॲसिडसोबत कंपॅरिझन सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतात बट आपल्याला हायएस्ट पी एच विचारला याचा अर्थ फक्त ओ एच बघा कोण जास्त प्रोड्यूस करताय ओके तर okay? स्ट्रॉंग बेस बघा किंवा कोण जास्त ओ एच मायनस प्रोड्यूस करताय ते बघा चल हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन द ऑस्मोटिक प्रेशर इज एक्सप्रेस इन द युनिट ऑफ वॉट इज द युनिट ऑफ ऑस्मोटिक प्रेशर 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 प्रेशरचं युनिट काय सर प्रेशरचं युनिट मिली इलेक्ट्रॉन होल्ड तर कॅलरीज सेंटीमीटर विषयच येत नाही तर करेक्ट आन्सर इज दॅट इज ऑप्शन डी ॲटमॉस्फिअर आपण प्रेशर ॲटमॉस्फियरमध्ये मोजतो किंवा प्रेशर आपण बारमध्ये मोजत असतो बाळांनो किंवा पास्कलमध्ये पण मोजत असतो सो पास्कल बार, 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 so, बार आणि ॲटमॉस्फियर हे तुमच्या प्रेशरचे युनिट आहेत सो मस्ट बी रिमेंबर व्हेरी गुड सो हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन अ सोल्युशन हॅव्हिंग अ हायर ऑस्मोटिक प्रेशर देन अनादर सोल्यूशन इट इज कॉल्ड बर दोन प्रकारचे सोल्युशन आहे एक सोल्यूशन आहे की ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर हाय आहे तर दुसरं सोल्युशन आहे की ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर लो आहे स्टुडंट्स आता ऑब्वियसली तुम्हाला माहिती पाहिजे की ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर हायर असतं पटकन आंसर आन्सर करायचंय फास्टमध्ये व्हेरी गुड ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर हायर असतं तर त्याला आपण हायपरटोनिक म्हणतो लय हायपर असतो तो आणि ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असतं त्याला आपण हायपोटोनिक म्हणत असतो सो जिसका ऑस्मोटिक प्रेशर जादा हायपरटोनिक ज्याचं कमी हायपोटोनिक जर दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम सेम राहिलं असतं तर काय आन्सर केलं असतं तुम्ही दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर जर सेम आहे तर त्या केसमध्ये आन्सर होतं बच्चा पार्टी दॅट इज ऑप्शन बी आयसोटोनिक यांना म्हणतो आपण आयसोटोनिक जर दोघांचं आयसो ऑस्मोटिक प्रेशर सेम असेल तर आयसोटोनिक ग्रेटरवाला हायपर लोअरवाला हायपो सो करेक्ट आन्सर असेल इथे ऑप्शन डी हायपरटोनिक हायर ऑस्मोटिक प्रेशर हायपरटोनिक ओके चल हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन इनक्रीजेस इफ पटकन सांगा ऑस्मोटिक प्रेशर इनक्रीज होतंय कश्यानुसार इनक्रीज होतं ऑब्विसली सर ऑस्मोटिक प्रेशर ही एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे बरोबर की नाही पटकन आंसर करायचं आहे ही एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे सो या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये आपल्याला माहित पाहिजे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डायरेक्टली प्रपोर्शनल असतात नंबर ऑफ पार्टिकल्स दॅट इज सोल्यूट पार्टिकल सोल्यूटचे पार्टिकल्स किती याच्यावरती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड करते सो ऑस्मॉटिक प्रेशर इनक्रीज होणार कोणासोबत इन्क्रीज होणार जसे नंबर ऑफ सोल्यूट मॉलिक्युल्स इन्क्रीज होणार तशी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीज होणार दॅट इज ऑस्मॉटिक प्रेशर इनक्रीज होणार व्हेरी गुड द ऑप्शन सी इज द करेक्ट वन हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन इन द रिएक्शन एक रिॲक्शन आहे एच सी एन इज रिॲक्ट विथ अ एच टू इट गिव्ज एच थ्री ओ प्लस इट गिव्ज एच थ्री ओ प्लस

म्हणजे एच मध्ये जर मी एक एच प्लस ऍड केला म्हणजे थोडक्यात के एच टूने एच प्लस ॲक्सेप्ट केला येर आय एम रायटिंग अ तर त्या केसमध्ये जो कंपाऊंड बनतो त्याला म्हणतो आपण एच थ्री ओ प्लस म्हणजे थोडक्यात हा जर एच प्लस ॲक्सेप्ट करतोय तर इथे हा बेस म्हणून काम करणार ओके सिमिलर टू दॅट एच टूने समजा एक हायड्रोजन डोनेट केला येस yes, डोनेट केला तर त्या केसमध्ये एच टू ओ हा ॲसिड म्हणून काम करतोय तो इते तो OH Students, तो तर इथे yes, तो काय बनवणार ओ एच मायनस बनवणार स्टुडंट्स एच प्लस ॲक्सेप्ट केल्यानंतर जी स्पेसिस बनली तिला आपण कॉन्ज्युगेट बेस म्हणत असतो तर सॉरी कॉन्ज्युगेट येस कॉन्ज्युगेट बेस ॲसिड म्हणत असतो सॉरी कॉन्ज्युगेट ॲसिड म्हणत असतो आणि so, एच प्लस डोनेट केल्यानंतर जी स्पेसिस बनली तिला आपण कॉन्ज्युगेट बेस म्हणत असतो सो ऑबियसली एकदम सिम्पल टर्म आहे हे तुम्हाला काय विचारलं आहे की कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेअर आता इथे फक्त एक जस्ट ऑब्झर्वेशन करायचं एच सी एन आहे आणि इथे सी एन मायनस आहे तर काय झालं या एच सी एनने एक प्रोटॉन डोनेट केला म्हणजे हा काय होता वळांनो इथे ॲसिड होता ज्याने प्रोटॉन डोनेट केला ॲसिडमधून एच प्लस गेल्यानंतर जो उरला त्याला तुम्ही म्हणणार कॉन्ज्युगेट बेस सिमिलर टू दॅट इथे होता एच टू याने एक प्रोटॉन ॲक्सेप्ट केला जर प्रोटॉन ॲक्सेप्ट केला वळांनो तर तो झाला बेस आणि त्याने प्रोटॉन ॲक्सेप्ट केला म्हणून त्याच्यापासून बनला कॉन्ज्युगेट ऍसिड तर इथे प्रत्येक रिॲक्शनमध्ये दोन पेयर असतात कॉन्ज्युगेट ऍसिड बेसच्या ओके कॉन्ज्युगेट ऍसिड बेसच्या दोन पेयर आहे यापैकी कुठली पेयर तुम्हाला दिसते बघा हा ऍसिड आणि त्याच्यासोबत कॉन्ज्युगेट बेस पेयर दिसते का यच सी एन आणि सी एन मायनसची आहे का तर आहे सर जी ऑप्शन डी इज द करेक्ट वन एच सी एन अँड सी एन मायनस ही एक पेयर आहे बट त्याच्यासोबत अजून एक पेयर होती दॅट इज एच टू ओ अँड एच थ्री ओ प्लस ही पेयर दिसते का आपल्याला एच टू आणि एच थ्री ओ प्लस तर ही पेयर नाही आहे सो दॅट्स वाय आपलं एकच आन्सर असेल दॅट इज ऑप्शन डी सो लक्षात ठेवा जर तुम्हाला कॉन्ज्युगेड ऍसिड बेस पेयर विचारल्या तर त्या रिॲक्शनमध्ये दोन जोड्या असतात दोन पेयर्स असतात त्यातली एक पेयर तर तुम्ही ओळखून घेतली तर दुसरी सुद्धा ऑप्शन मध्ये असेल किंवा नसेल देखील त्याला व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं आहे ओके चालतंय सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी इज द करेक्ट वन आगे बढ़ने का हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन केबी इज द एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट या विनो केली एलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ज्याला मोलल एलिवेशन कॉन्स्टंट म्हणतो इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणत असतो आपण प्रोड्यूस वेन वन मोल ऑफ सोल्यूट स्टूडेंट्स वॉट इज द डेफिनेशन ऑफ केबी केबीची डेफिनेशन काय एक मोल सोल्यूटला तुम्ही कशात डिझॉल्व्ह करतात वन लिटर सॉल्वंट थाउजंड ग्रॅम सॉल्वंट फाईव्ह हंड्रेड एम एल सॉल्वंट की झिरो पॉईंट फायू के जी सॉल्वंट ऑबवियसली केबी ही टर्म मोलॅलिटीशी रिलेटेड येते ना कारण की आपण असं बघतो डेल्टा टी व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅलिटी आणि या दोघांमध्ये आपण ज्यावेळेस एक कॉन्स्टंट घेतो तर तो घेत असतो के बी म्हणजे थोडक्यात केबी हा रिलेटेड आहे बाळांनो मोलॅलिटीशी आणि मोलॅलिटी इज द मास बेस क्वांटिटी ना मासवर डिपेंड करणारी क्वांटिटी आहे ती नॉट ऑन व्हॉल्यूम सो मासवर डिपेंड करणारी क्वांटिटी म्हणजे लिटर तर विषयच येत नाही सर जी इथे एम एल पण विषय येत नाही मग राहिला एक तर थाउजंड ग्रॅम किंवा झिरो पॉईंट फाईव्ह ग्रॅम तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी थाउजंड ग्रॅम इज द करेक्ट वन एक मोल थाउजंड ग्रॅम सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह केला की तुम्हाला करेक्ट आन्सर मिळतं बळांना दॅट इज कॉल्ड अ एलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आणि करेक्ट आन्सर असेल तिथे ऑप्शन बी थाउजंड ग्रॅम डन चल

मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट की मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वन द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी मोल्याटी आत्ताच आपण रिलेशन बघितलं डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टू यम मग यम इकडे आला तर तुम्हाला वरचा फॉर्म्युला मिळाला के बी इज इक्वल टू डेल्टा टी बी अपॉन एम सो बी इज द करेक्ट वन व्हेरी गुड स्टुडंट्स मोलॅलिटी इज द करेक्ट वन हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन ॲक्विस सोल्यूशन ऑफ विच ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड इज बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिक करंट कोण इलेक्ट्रिक करंट चांगला कॅरी करतो तर ऑबियसली इलेक्ट्रिक करंट तेच सबस्टन्स चांगले कॅरी करतात की जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतात बरोबर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतात आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाईट कोण असतं तर एकतर ते स्ट्रॉंग ॲसिड असतात एकतर ते स्ट्रॉंग बेस असतात किंवा एकतर ते सॉल्ट असतात बरोबर सो विच वन इज द करेक्ट वन द करेक्ट वन इज ऑप्शन ए हायड्रोक्लोरिक ॲसिड बिकॉज इट्स अ स्ट्रांग ॲसिड स्टुडंट्स आयोनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेसमध्ये तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स दिले आयोनिक इक्विलिब्रिया चैप्टर चॅप्टरमध्ये एक पॉइंट आहे आयोनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेस तिथे तुम्हाला सगळे स्ट्रांग ॲसिड स्ट्रांग बेस आणि सॉल्टचे एक्झाम्पल्स दिले सो so, प्लीज त्यांना व्यवस्थित रीड करा चला हेर इज नेक्स्ट क्वेश्चन अ गिवन टेम्परेचर आयसोटोनिक सोल्युशन हॅव द सेम ओके आयसोटोनिक सोल्युशन काय सेम असतं रे बाळां तर आपण बघितलं सर आयसोटोनिक सोल्युशनचं तर ऑस्मोटिक प्रेशर सेम सेम असतं बट ऑस्मोटिक प्रेशर तर ऑप्शन मध्ये नाहीच आहे डेन्सिटी आहे वॉल्यूम आहे नॉर्मॅलिटी आणि मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे तर सिंपल ऑस्मॉटिक प्रेशर डिपेंड करत असतं मोलर कॉन्सन्ट्रेशनवरती एकदम इम्पॉर्टंट थिंग काय की ज्यांचं मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम असतं आणि ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम असतं त्यांना आपण आयसोटोनिक म्हणत असतो सो आयसोटोनिक सोल्युशनचं जसं ऑस्मोटिक प्रेशर सेम सेम असतं तसं त्यांचं मोलर कॉन्सन्ट्रेशन देखील सेम सेम असतं स्टुडंट्स सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन चलो हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन कॉन्ज्युगेट बेस ऑफ अ स्ट्रॉंग ऍसिड इज सर आम्ही फर्स्ट टाइम ऐकलं असेल काही ने तर हा क्वेश्चन फर्स्ट टाइम ऐकला असेल कॉन्ज्युगेट बेस ऑफ स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे समजा माझ्याकडे एक स्ट्रॉंग ऍसिड आहे एल आणि या एच सी एलने एक प्रोटॉन डोनेट केला मायनस झाला म्हणजे हा होता ऍसिड आणि त्याने तयार केला एक प्रोटॉन डोनेट केल्यानंतर बनला मायनस बरोबर ज्याला तुम्ही म्हणतात कॉन्ज्युगेट बेस मग जर हा स्ट्रॉंग ॲसिड असेल हा जर स्ट्रॉंग ॲसिड असेल तर त्याचा बेस कसा असेल वाळांना कॉन्ज्युगेट बेस तर ऑब्विसली त्याचा कॉन्ज्युगेट बेस असेल वीक सो रिमेंबर जर ऍसिड स्ट्रॉंग आहे तर त्याच्यापासून बनलेला कॉन्ज्युगेट बेस वीक असतो जर ॲसिड वीक आहे तर त्याच्यापासून बनलेला कॉन्ज्युगेट बेस हा स्ट्रॉंग असतो इट इज एक्झॅक्टली व्हायस वरसा ओके सो स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस तयार करत असतो सो कॉन्ज्युगेट बेस ऑफ अ स्ट्रॉंग ॲसिड इज वीक बेस सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन ऑप्शन ए इज द करेक्ट वन इट्स अ वीक बेस जर मग क्वेश्चन असा विचारला असता बळांनो की एन एच इज अ स्ट्रॉंग बेस एन एच इज अ स्ट्रॉंग बेस मग हा एन पासून सॉरी एनयू नाही घेता येणार इथे आपल्याला अमोनिया घेता येईल जर फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं अमोनिया याने जर एक प्रोटॉन ॲक्सेप्ट केला तर त्याच्यापासून बनला एन एच फोर प्लस ज्याला आपण कॉन्ज्युगेट ऍसिड म्हणणार ओके okay? तर हा कॉन्ज्युगेट ॲसिड कसा असला पाहिजे होता स्ट्रॉंग की वीक ऑबवियसली सर बेस जर आपला स्ट्रॉंग आहे तर त्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड हा नक्की वीकच असेल जर बेस वीक असता तर त्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड हा आला असता हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे स्टुडंट्स असे क्वेश्चन्स तुमच्या पेपरला बघायला मिळू शकतात द एच ऑफ अ सोल्युशन इज फाईव्ह एक सोल्युशन आहे ज्याचा पी एच दिलेला आहे तुम्हाला फाईव्ह सफिशियंट ऍसिड इज ऍडेड टू द सोल्युशन टू डिक्रीज अ पी एच टू टू त्याचा पी एच झाला टू ओके झाला अतिशय सिंपल आहे सर एच प्लस आय मध्ये चेंजेस विचारले ना तर आपल्याला दिलेले पी एच आहे मग पी एच वरून आपण पहिल्यांदा एच प्लस आयन काढून घेऊ मग पी एच जर फाईव्ह आहे तर त्यासाठी एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती असतो बळांनो दॅट इज टेनरेस टू मायनस फाईव्ह एक्झॅक्टली अपोजिट घ्यायचा पॉवरला पी एच जर टू आहे तर एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती येणार टेनरेस टू मायनस टू ओके मग आता सांगा की एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशनमध्ये कितीचा फरक पडला टेनरेस टू फाईव्ह होता टेनरेस टू मायनस टू झाला म्हणजे कितीने ॲड झाला बाळांनो टेनरेस टू थ्री टाइम्स त्याच्यामध्ये ॲडिशन झाली सो टेन रेस टू थ्री टाइम्स ॲडिशन झाली याचा अर्थ तो कितीने इन्क्रीज झाला तर इट इज इन्क्रीस इट इज इन्क्रीस थाउजंड टाइम आता काही स्टुडंट्सला प्रॉब्लेम असेल की सर इनक्रीस की डिक्रीजेस पहा ना हा मायनस फाईव्ह आहे त्याचा मायनस टू झाला तर मायनस पेक्षा मायनस टू नक्कीच ग्रेटर असतो सो हा व्हॅल्यू इन्क्रीज झाली मग ती कितीने इन्क्रीज झाली तर टेन रेज टू ने इन्क्रीज झाली आपण असं सांगू शकतो ओके दॅट्स वाय युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए इन्क्रीजेस थाउजंड टाइम डिक्रीज नाही झाला हां इट्स अ इन्क्रीज रिमेंबर मायनस फाईव्ह आहे आणि मायनस टू आहे दॅट मीन्स इन्क्रीज झाला एक सिमिलर क्वेश्चन बघूया आपण याचा अजून पुढे द युनिट ऑफ फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणजे कोण तर के चला तुम्ही प्रेपाने प्रेमाने रडणारा कॉन्स्टंट म्हणतो आपण दॅट इज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतो बरोबर ज्यालाच तुम्ही मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणतात येस डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला के त्याचं युनिट काय तर युनिट काय असेल बाळांनो त्याचं तर त्याचं युनिट असलं पाहिजे दॅट इज केल्व्हिन के जी पर मोल बरोबर का ऑप्शन सी इज द करेक्ट वन केल्व्हिन के जी पर मोल कसं आलं तर डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू यम हा यम इकडे आला सो के एफ इज इक्वल टू डेल्टा टी एफ अपॉन एम डेल्टा टी एफ म्हणजे टेम्परेचर ज्याचं युनिट आहे केल्विन डिवाइडेड बाय मोलॅलिटी मोल्यालिटीचं युनिट काय असतं बघा तर मोल्यालिटीचं युनिट असतं नंबर ऑफ मोल्स इन अ केल्विन सॉरी इन अ के जी सो युनिट होऊन जातं तिथे मोल पर के जी मग हा मोल पर के जी वरती गेला तर युनिट बनतो तुमचं दॅट इज केल्विन के जी आणि हा मोल इनव्हर्स होऊन जातो दॅट इज पर मोल सो धिस इज युअर करेक्ट आन्सर दॅट इज ऑप्शन सी इज द करेक्ट वन व्हेरी गुड चल नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे कॉन्ज्युगेट बेस ऑफ एच टू पी ओ फोर एच टू पीओ फोरचा कॉन्ज्युगेट बेस काय असेल तर एच टू पीओ फोरचा कॉन्ज्युगेट बेस विचारलाय ना तर लक्षात ठेवा एच टू ओ फोर आपल्याला कॉन्ज्युगेट बेस विचारला आहे तर ज्यावेळेस तुम्हाला कॉन्ज्युगेट बेस विचारला जाईल स्टुडंट तर लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला याच्यातून हायड्रोजन मायनस करायचं आहे कधी पण लक्षात ठेवा जर कॉन्ज्युगेट ॲसिड विचारला तर दिलेल्या स्पेसिसमध्ये तुम्हाला एक एच प्लस ॲड करायचा असतो ओके जर तुम्हाला कॉन्ज्युगेट बेस विचारला तर दिलेल्या मधून एक एच प्लस मायनस करायचं मग हा होता एच टू पी ओ फोर याच्यातून एक हायड्रोजन मायनस केला उरला काय स्टुडंट एच पी ओ फोर आणि एक हायड्रोजन गेला म्हणून डोक्यावरती एक मायनस चार्ज द्यायचा दॅट इज युअर करेक्ट आन्सर सो युअर करेक्ट आन्सर इज मस्ट बी ऑप्शन एच पी ओ फोर इन केस समजा तुम्हाला असा क्वेश्चन दिला की एच एस ओ फोर मायनस आणि याचा तुम्हाला कॉन्ज्युगेट बेस विचारलाय तसंच याचा तुम्हाला कॉन्ज्युगेट ॲसिड विचारलाय जर तुम्हाला कॉन्ज्युगेट बेस विचारला ना तर याच्यातून एक हायड्रोजन मायनस करा मग एक हायड्रोजन गेला उरला काय एस ओ फोर आणि एक मायनस ऑलरेडी होता अजून एक मायनस येईल दॅट इज मायनस टू हा त्याचा कॉन्ज्युगेट बेस असेल सिमिलर टू दॅट जर त्याचा कॉन्ज्युगेट ॲसिड विचारलाय तर त्याच्यामध्ये एक एच प्लस ॲड करा सो एक एच प्लस ॲड केला तर काय होऊन जाईल एच टू एस ओ फोर आणि मायनस चार्ज प्लस होऊन जाईल दॅट इज आन्सर इन एच टू एस ओ फोर ओके सो अशा पद्धतीने तुम्हाला याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॉन्ज्युगेट ॲसिड कसा ओळखायचा आणि कॉन्ज्युगेट बेस कसा ओळखायचा क्लिअर झालं जस्ट एच प्लस ॲड करायचं आणि ओ एच प्लस मायनस करायचं आहे तुम्हाला हे रिज युअर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑबवियसली किती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी केल्या आहेत स्टुडंट्स तुम्ही माझ्या मते तुम्ही चार केल्या असतील पण मला विचारलं तर मी तुम्हाला सांगेल की तिथे पाच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे टेक्स्टबुकमध्ये जरी तुम्ही चार स्टडी करतात तरी पाचवी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तिथे आहे कोण सांगू शकेल का कमेंटमध्ये की पाचवी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे चला कमेंटमध्ये टाकायचं आहे तुम्हाला पाचवी क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये आलेली सो ऑबियसली पहिली क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी सगळ्यांना माहिती आहे ऑस्मोटिक प्रेशर आहे सर जी एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आहे सर जी ही पण क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी वेपर प्रेशर आम्ही ऐकलं आहे पण ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे ही का कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे बाळांनो कारण की हिचं खरं नाव आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर नॉट ओनली वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ज्याला आपण डेल्टा ने इंडिकेट करतो सो दॅट्स वाय युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट येस इट इज ऑल्सो अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी इट इज नॉट अ कॉलिगेटिव प्रॉपर्टी त्याच्या जागेवर काय पाहिजे होतं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आता ह्या तर तुमच्या चार झाल्या पाचवी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे सांगू शकतात येस क्या बात आहे पात्रा व्हेरी गुड द करेक्ट आन्सर ही इज पाचवी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर येस रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही एक तुमची पाचवी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी इंडिकेट करतो बाळांना आपण डेल्टा पी अपॉन पी वन झिरोने ओके सो यू मस्ट रिमेंबर ही एक कॉलिगेटिव प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके चल हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन ऑफ द क्वेशन सोल्युशन हॅज अ मिनिमम फ्रीजिंग पॉइंट कोणाचा असेल तर फ्रीजिंग पॉइंट इज अ कॉलिगेटिव प्रॉपर्टी कमी कोणाचं कसं मोजायचं जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन आणि एखादा कंपाऊंड दिलाय तर त्या कॉन्सन्ट्रेशनला त्या कंपाऊंडच्या आयन्सने मल्टिप्लाय करायचं फॉर एक्झाम्पल इथे कॉन्सन्ट्रेशन आहे सर झिरो पॉईंट झिरो वन मल्टिप्लाय बाय एन ए आणि सी एलमध्ये किती आयन्स आहे तर एन ए सी एलमध्ये दोन आयन्स आहे सो मल्टिप्लाइड बाय टू सो आन्सर आलं झिरो पॉईंट झिरो टू सिमिलर टू दॅट इथे झिरो पॉईंट झिरो झिरो फाय मल्टिप्लाय बाय सी एच सी टू एच फाय ओ एच किती आयन्स आहे बाळांनो वन आयन्स आहे डिसोसिएट होत नाही ना यास तो एकच आयन आहे सो आन्सर काही झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह एम जी आय टू एम जी आय टू किती आयन्स प्रोड्यूस करेल एम जी आय टू डिसोसिएट झाला सर एम जी प्लस टू प्लस टू टाइम्स आय मायनस म्हणजे टोटल टू अँड वन थ्री आयन्स बनवेल सो मल्टिप्लाइड बाय थ्री आन्सर आलं सर झिरो पॉईंट झिरो वन फाईव्ह Next, I is 0.001. So, 0 0.001 multiplied by MgSO4. MgSO4 it gives Mg plus 2 and SO4 minus 2. So, which one? How many ions? There are 2 ions. So, multiplied by 2. Answer alas, sir. 0.002. So, which one having a higher multiplication? Yes. कोणतं एस 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 कोणाची प्रॉपर्टी सगळ्यात जास्त मिळाली तर ऑप्शन ए सो दॅट्स वाय झिरो पॉईंट झिरो टू इज द ग्रेटर वन हेन्स इट हैविंग अ हायर दॅट इज क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच मिनिमम फ्रीजिंग पॉइंट त्याचा असेल पार्टी ओके ऑप्शन ए इज द करेक्ट वन चल हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन अकॉर्डिंग टू द हेन्द्री लॉ हेन्द्री काका काय सांगतात मी सांगितलं होतं हेन्री का कोकोकोलाचे किंवा कार्बोनेटेड वॉटरचे खूप फॅन होते म्हणजे त्यांना सोडा बॉटल खूप आवडायच्या म्हणजे गॅस आणि लिक्विड यांच्याशी त्यांचं खूप चांगलं रिलेशन होतं आणि ते सांगायचे की गॅस लिक्विडमध्ये तेव्हाच डिझॉल्व असेल ज्यावेळेस त्याच्यावरती प्रेशर असेल थोडक्यात त्यांचं रिलेशन होतं दॅट इज सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर मग सोल्युबिलिटी जर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे प्रेशरला तर एक कॉन्स्टंट घ्यावं लागेल सर प्रपोर्शनल डिझाईन घालवायला दॅट इज के एच विच इज इक्वल टू पी सो हे झालं अकॉर्डिंग टू हेनरी सो विच वन इज द करेक्ट वन दॅट इज ऑप्शन ए इज द करेक्ट वन सोल्युबिलिटी इज इक्वल टू के पी येस चल हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोईंग सोल्युशन शो मॅक्झिमम डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट सिमिलर क्वेश्चन आहे बळानु डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट विचारलाय तुम्हाला आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट कसा ओळखायचा सिमिलर टू दॅट जसं आपण त्याला सॉल्व केलं सेम तसंच सॉल्व करणार किती कॉन्सन्ट्रेशन आहे झिरो पॉईंट फाईव्ह मल्टिप्लाय बाय एल आय टू एस ओ फोर किती आयन्स प्रोड्यूस करणार तर हा प्रोड्यूस करणार बाळांनो तीन आयन्स चा आन्सर आलं तुमचं झिरो पॉईंट फाईव्हला थ्रीने मल्टिप्लाय केलं वन पॉईंट फाईव्ह एल आय टू एस फोर कसा देतो एल आय टू एसओ फोर डिसोसिएट कसा होतो टू मोल्स ऑफ एल आय प्लस प्लस एसओ फोर टू मायनस ओके त्यानंतर एन एल वन मोलर आहे सो वन मल्टिप्लाय बाय टू आयन्स एन्स दॅट इज टू त्यानंतर आहे एल टू एसओ फोर थ्री दॅट इज झिरो पॉईंट फाईव्ह कॉन्सन्ट्रेशन आहे सर ए एल टू एसओ फोर थ्रीने मल्टिप्लाय करायचं आहे ए एल टू एस ओ फोर थ्री टाइम्स डिसोसिएट कसा होणार तर टू टाइम्स ए एल एस टू टाइम्स ए एल प्लस टू येस प्लस एसओ फोर टू मायनस थ्री टाइम्स सो हेअर इज अ प्लस थ्री हा नॉट अ प्लस थ्री ओके सो टोटल आयन्स किती झाले दोन आणि एक किती झाले टोटल तीन आयन्स झाले सो सॉरी फाईव्ह आयन्स झाले सो मल्टिप्लाइड बाय फाईव्ह सो आन्सर आला टू पॉईंट फाईव्ह नेक्स्ट बी ए सी एल टू झिरो पॉईंट फाईव्ह बी ए सी एल टू कसा डिसोसिएट होतो स्टुडंट्स बी ए प्लस टू अँड टू टाइम्स सी एल मायनस सो टोटल आयन्स किती झाले वन अँड टू दॅट इज थ्री मल्टिप्लाईड बाय थ्री आन्सर आलं वन पॉईंट फाईव्ह सो विच वन हॅव्हिंग अ हायर मल्टिप्लिकेशन सो ऑप्शन सी हॅव्हिंग अ हायस्ट मल्टिप्लिकेशन दॅट्स वाय ऑप्शन सी इज द करेक्ट मोस्ट ऑफ द स्टुडंटला हा एक प्रॉब्लेम असतो की सर हे डिसोसिएट कसे होतात स्टुडंट्स हे डिसोसिएट कसे होतात हे जर तुम्हाला माहित नसेल तर प्लीज तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे केवढे पण कंपाऊंड्स आले यांचे आयन्स एकदा सर्च करा की कशा वेळेने हा डिसोसिएट होतो किती आयन्स प्रोड्यूस करतो त्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी एका ठिकाणी लिहून ठेवायच्या किंवा बाकीच्या मी पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत की डिसोसिएशन कसं होतं सो so, एकदा तुम्ही प्लीज त्या डिसोसिएशनवरती लक्ष द्या आणि त्याचा एक छानसा चार्ट तुमच्याकडे बनवून ठेवा हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इनक्रीजेस विथ सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इनक्रीजेस विथ गॅस लिक्विडमध्ये कधी सोल्युबल असतो तर गॅस हो हो so, लिक्विड रिलेशन आलं की लगेच इंद्रिका का आठवायचे आणि लगेच सोडा बॉटल आठवली पाहिजे आणि सोडा बॉटल कुठे ठेवतो आपण मध्ये ठेवतो जिथे टेम्परेचर कसं असतं लो असतो सो गॅस हा लिक्विडमध्ये सोल्युबल असतो ॲट अ लो टेम्परेचर एकदा बघा बरं ऑप्शनमध्ये लो टेम्परेचर दॅट इज डिक्रीज ऑफ टेम्परेचर डिक्रीज ऑफ टेम्परेचर मग खालच्या ऑप्शनमध्ये पण डिक्रीज ऑफ टेम्परेचर बरं गॅस लिक्विडमध्ये डिझॉल्व करतो त्यावेळेस त्या सोडा बॉटलवरती काय असतं वळांनो प्रेशर असतं सो so, जेवढं जास्त प्रेशर तेवढी सोलिबिलिटी जास्त म्हणजे थोडक्यात हाय प्रेशर लो टेम्परेचर पाहिजे आहे का रिलेशन यस ऑप्शन सी इज द करेक्ट वन इनक्रीज इन अ प्रेशर अँड डिक्रीज इन अ टेम्परेचर इज द करेक्ट वन दैट इज गॅस इन अ लिक्विड यस हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन द युनिट ऑफ हेनरी कॉन्स्टंट इज हेन्री कॉन्स्टंटचं युनिट काय स्टुडंट पटकन कमेंटमध्ये आन्सर टाकायचं आहे व्हॉट इज द युनिट ऑफ हेन्री कॉन्स्टंट हेन्री कॉन्स्टंट सगळ्यांना माहिती आहे सोल्युबिलिटी इज इक्वल टू के एच इन टू पी पी सर इकडे गेला के एच इज इक्वल टू सोल्युबिलिटी अपॉन पी येस द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए ए ना मोल पर डेसिमीटर क्यूब पर ॲटमॉस्फिअर कारण की सोल्युबिलिटीचं युनिट काय आहे दैट इज मोल पर डेसिमीटर क्यूब येस प्रेसर चे यूनिट का ऐटमोस्फिर हा ऐटमोस्फिर वरती सो मोल पर डेसिमीटर क्यूब पर एटमॉस्फिर इज द करेक्ट वन सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन आना वी हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन अकॉर्डिंग टू द राउल्स लॉ रिलेटिव लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू स्टुडंट्स राऊल्डस लॉनुसार रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर म्हणजे डेल्टा पी अपॉन पी वन झिरो इज इक्वल टू वॉट कशाशी सिमिलर असतो मोल फ्रॅक्शन ऑफ दैट इज एक्स वन मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट दॅट इज एक्स टू इंडिपेंडंट ऑन द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इंडिपेंडंट म्हणजे एक्स टू वर डिपेंड नाही मोलॅलिटी ऑफ द सोल्यूशन दॅट इज यम सो कशाशी रिलेटेड असतो रे हा तर डेल्टा पी अपॉन पी वन झिरो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ऑप्शन बी मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट ज्याला आपण काय म्हणतो स्टुडंट्स एक्स टू मग एक्स टूचा फॉर्म्युला टाकतो आपण डब्ल्यू टू अपॉन डब्ल्यू वन एम टू अपॉन एम वन आठवत असेल तुम्हाला ह्या फॉर्म्युलेनुसार आपण त्याला सॉल्व्ह करत असतो सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज वॉट रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर पाचवी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज वॉट प्रॉपर्टी ऑफ सोल्यूट प्रॉपर्टी ऑफ अ सोल्यूट वेल एज सॉल्व्ह प्रॉपर्टी ऑफ अ सॉल्वंट ऑर वॉट इट इज वॉट आलं पाहिजे आन्सर अतिशय आहे इट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही काय असते बोळा ऑप्शन डी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी एवढा तर पक्का आता कन्फर्म झाला की रिलेटिव्ह लोअरिंग क्वेश्चन आला म्हणजे आम्ही सोडवणारच हे इज युअर नेक्स्ट क्वेश्चन द पी एच ऑफ अ सोल्युशन इज सिक्स एक सोल्युशन आहे ज्याचा पी एच आहे स्टुडंट सिक्स सफिशियंट अमाऊंट ऑफ ऍसिड इज ऍडेड टू डिक्रीज अ पी एच टू ज्याचा पी एच झालेला आहे टू इनक्रीज इन अ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कितीने इन्क्रीज झालं आय होप आता तुम्हाला याचा आन्सर परफेक्टली येणार सर पी एच सिक्स आहे म्हणजे याचा अर्थ एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काय झालं टेन रेज टू मायनस सिक्स झाला पी एच टू आहे ह्याचा अर्थ एच प्लस आहे कॉन्सन्ट्रेशन काय झाला टेनरेस टू मायनस टू झाला सो टेनरेज टू मायनस सिक्स अँड टेन रेज टू मायनस टू कितीने चेंज झाला तर इन्क्रीज झाला सर टेन रेज टू फोर सो वॉट थ्री टाइम्स हंड्रेड टाइम्स थाउजंड टाइम की टेन थाउजंड टाइम्स स्टुडंट्स द करेक्ट आन्सर इज ऑप्शन टेन थाउजंड टाइम्स दॅट इज नथिंग बट टेनरेज टू फोर टाइम्स बरोबर

वाय रेस टू वाय एस रेस टू एक्स प्लस वाय हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे आता हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा जो दिलेला सॉल्ट आहे एल सी एल थ्री याला तुम्ही पहिल्यांदा स्प्लिट करणार याला स्प्लिट कसा होतो तर एल प्लस थ्री प्लस थ्री टाईम्स सी एल मायनस so, सो कटायनसोबत जे आयन्स आले त्याला म्हटलं जातं बाळांनो एक्स आणि अनायनसोबत जे आयन्स आले त्यांना म्हटलं जातं वाय सो so, इथे एक्स इज इक्वल टू वन आहे

हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन विच वन ऑफ द फॉलोइंग इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर हा तर जुन्या काळामध्ये म्हणजे आमच्या काळामध्ये जेईला आमच्या काळामध्ये म्हणजे रिसेंटली <laughs> मागच्या चार पाच वर्ष अगोदर हा जेईला विचारायचे चार मार्काला क्वेश्चन सो इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर जेई मेन्सला विचारला जायचं कोणती प्रॉपर्टीवाळानं जे जे इंडिपेंडंट uh, आहे टेम्परेचरवरती मोलॅरिटी मोलेलिटी बोथ ए अँड एन वन ऑफ दिस यस पुष्पाचे फॅन सी आणि डी आन्सर करायचं नाही इंडिपेंडंट ऑफ द टेम्परेचर इज ऑप्शन बी इट्स अ मोलॅलिटी यस ही टेम्परेचरवर डिपेंड करत नाही का कारण की ही मास डिपेंडंट क्वांटिटी आहे आणि मास सोबत चेंज होत नाही मास सोबत चेंज होत नाही दॅट्स वाय मोलॅलिटी मोलॅरिटी डिपेंड करते टेम्परेचरवरती कारण की मोलॅरिटी ही व्हॉल्यूम बेस आहे आणि व्हॉल्युम चेंज होत असतो बाळांनो टेम्परेचर सोबत टेम्परेचर बदललं की वॉल्यूम बदलतो वॉल्यूम बदलला की मोलॅरिटी बदलतो दॅट्स सो इट्स अ टेम्परेचर डिपेंडंट तसं मध्ये होत नाही ओके येस चलो हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन द पी एच ऑफ टेन रेस टू मायनस फोर के ओ एच सोल्युशन विल बी किती असेल रे बाळांचा पी एच टेन रेस टू मायनस फोर मोलार के ओ एच सोल्युशनचा पी एच किती असेल तर सिम्पल आहे सर दिलेला के एच हा बेस आहे बरोबर आणि बेससाठी पी एच नसतो तर बेससाठी असतो पी ओ एच म्हणजे या कॉन्सन्ट्रेशनवरून आपण पी ओ एच काढू शकतो डायरेक्ट पी एच नाही सो टेन रेस टू मायनस फोर हे जर दिलं तर याच्यासाठी पी ओ एच किती येणार तर पी ओ एच एनार सरची फोर कारण की ही जी पावर आहे आपण ती डायरेक्ट पुढे प्लस म्हणून घेतो मग पी एच किती येणार तर ऑब्विसली सर पी एच येणार तिथे त्या केसमध्ये टेन सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी दॅट इज टेन व्हेरी गुड सो स्टुडंट सिमिलर एक क्वेश्चन देतो तुम्हाला होमवर्कसाठी ओके सिमिलर एक क्वेश्चन देतो तुम्हाला होमवर्कसाठी ज्याला तुम्हाला ज्याला आन्सर सॉल्व्ह करता येणार तर हे जे बऱ्याच जणांनी क्वेश्चन सॉल्व्ह केला सिमिलर क्वेश्चन आहे फक्त मी पॉवर चेंज करतो तुम्हाला आन्सर सांगता आलं पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये आन्सर टाकायचंय से, ओके सो so, अजून नाही हा कमेंट सेक्शनमध्ये आन्सर टाकायला क्वेश्चन देईल थांबा पहिल्यांदा याला सॉल्व्ह करून घेऊ द नंबर ऑफ एच प्लस आयन प्रेझेंट इन वन एम एल ऑफ सोल्युशन हुज पी एच इज थर्टीन आता बघा पी एच किती दिला आहे थर्टीन आणि एच प्लस आयन विचारले सर एका एम एलमध्ये बरं आता याला कसं सॉल्व्ह करायचं हा पी एच आहे थर्टीन बरोबर याच्यावरून तुम्हाला है एच प्लस आयन काढता येतील एच प्लस आयन आले सर जी टेन एस टू मायनस थर्टीन बट स्टुडंट हे टेनर एस टू मायनस थर्टीन जे एच प्लस आयन आले दॅट आर कॉल्ड मोल पर लिटर हे एका लिटरमध्ये असलेले आयन्स होते मोल होते लिटरमध्ये आपल्याला एम एलसाठी कॅल्क्युलेशन करायचं आहे मग मी काय करणार या लिटरला एम मध्ये कॅल्क्युलेट करणार डिवाइड करणार हे की नाही एम एल मध्ये हवं आहे तर मी काय करणार टेन रेज टू मायनस थर्टीनला डिवाइड बाय थाउजंड करणार सो आन्सर येईल टेन रेज टू मायनस सिक्स्टीन मोल पर एम बरोबर दिस इज अ मोल पर एम एल आला ओके आता हा मोल पर एम एल टेन रेज टू मायनस सिक्स्टीन आला जर तुम्हाला मोल्स माहीत असतील तर तुम्हाला आयन्स कॅल्क्युलेट करता आले पाहिजे हे इलेवन्थलाच बघतो आपण नंबर ऑफ आयन्स इज इक्वल टू मोल मल्टिप्लाय बाय अवेगेड्रो नंबर मल्टीप्लाय बाय अवेगेड्रो नंबर मोल किती होते तर मोल होते टेन रेज टू मायनस सिक्स्टीन अवेगेड्रो नंबर किती होता सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टू टेन रेस टू ट्वेंटी थ्री सर टेन रेस टू मायनस सिक्स्टीन टेन रेस टू ट्वेंटी थ्री आन्सर आलं सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन रेज टू सेवन सो ऑप्शन बी मस्ट बी करेक्ट ऑप्शन बी इज मस्ट बी करेक्ट सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे ऑप्शन बी क्लिअर आहे स्टुडंट याला आपण कसं कॅल्क्युलेट केलं जर पी एच दिलेला असेल तर ते एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन असतं मोल पर लिटरमध्ये सो मोल पर लिटरला तुम्ही जर डिवाइड बाय थाउजंड केलं तर तुमचं एम मध्ये कन्व्हर्जन होतं ओके सो लाईक दिस तुम्हाला असं कन्वर्जन करायचं आहे हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन द पी एच ऑफ झिरो पॉईंट झिरो फाईव्ह मोलार बेरियम हायड्रॉक्साइड टू सोल्युशन इज आता बघा स्टूडेंट्स याला कसं सॉल्व करायचंय सो हा जो दिसतोय हा जो कंपाउंड आहे बेरियम हायड्रॉक्साइड फर्स्ट ऑफ ऑल हा सर बेस आहे बरोबर आम्हाला जर याच्यासाठी पी एच काढायचा असेल तर आम्हाला पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करावं लागेल ओ एच कॅल्क्युलेट करावं लागेल मग पीओएच एच कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही तर बेरियम हायड्रॉक्साइड हा एक मोल असेल तर दोन ओ एच प्रोड्यूस करतोय म्हणजे हा थोडक्यात डाय ॲसिडिक बेस आहे काय म्हणतात अशा कंपाऊंडला डाय ऍसिडिक बेस म्हणजे जो दोन ऍसिडच्या मॉलिक एच प्लस सोबत एकटा बेस रिॲक्ट होऊ शकतो दोन ओ एच आहेत ना त्याच्यामध्ये जर समजा एन एच राहिला असता तर याला आपण मोनो ऍसिडिक बेस म्हणतो मोनो ऍसिडिक बेस का बरं तर हा एकच ओ एच प्रोड्यूस करतो हा दोन दोन ओएच OH प्रोड्यूस करतो म्हणून याला आपण ऍसिडिक बेस म्हणतो मग जर हे मोलर कॉन्सन्ट्रेशन बीए ओ एच टूचं आहे तर तुम्ही काय करणार तर हे कॉन्सन्ट्रेशन दोन दोन ओएच OH प्रोड्यूस करता याचा अर्थ याच्यामध्ये असलेलं जे ओ OH एच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते डबल होणार थोडक्यात झिरो पॉईंट झिरो फाईव्ह आहे त्याला मल्टिप्लाय आपण टू करणार का टू केला याचा रिझन क्लिअर आहे सर हा दोन ओ एच OH आयन क्रेडिट करतो एन साठी एचसाठी ने मल्टिप्लाय करायची गरज नसती पडली कारण की तो वनच प्रोड्यूस करत होता म्हणून इथे ने मल्टिप्लाय केलं कॉन्सन्ट्रेशन झालं सर झिरो पॉईंट वन मग आता इथे जर ओ एच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन झिरो पॉईंट वन आहे म्हणजेच टेनर एच टू मायनस वन आहे तर पी ओ एच किती आला पी ओ एच आला सर जी वन जर पी ओ एच वन आला तर पी एच किती आला तर पी एच आला सर जी थर्टी सो युअर करेक्ट आन्सर मस्ट बी ऑप्शन बी थर्टी ओके सो so, अशा पद्धतीने तुम्हाला याला सॉल्व करायचा आहे चला हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन द पी एच ऑफ टेन रेस टू मायनस एट मोलार के ओ एच सोल्युशन विल बी टेन रेस टू मायनस एट मोलार के ओ एच सोल्युशनचा पी एच विचारलाय तुम्हाला ओके सो स्टुडंट्स याचा पी एच तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे हा तुमचा क्वेश्चन असेल होमवर्क साठी याचा आन्सर व्हिडिओच्या एंडला तुम्हाला कमेंट मध्ये टाकायचं आहे स्टुडंट्स पी एच विचारलाय ओके okay, लक्षात ठेवा आणि हा तुम्हाला बेस दिला आहे मग बेसवरून तुम्ही पहिल्यांदा ओ एच काढणार आणि मग पी एच काढणार आणि त्याचं आन्सर कमेंट सेक्शनमध्ये टाकणार ए आहे बी आहे सी आहे की डी आहे सेशनला लाईक केलं नसेल तर लाईक करा वच्या पाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा टेलिग्राम इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप तुमच्यासाठीच आहे जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलाय सो फ्री स्टडी मटेरियल क्वेश्चन पेपर्स थेरी सी क्यूज पेपरसाठी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून राहा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट सेशनला तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या अभ्यास करा आणि प्रिपरेशन चालू राहू देवाच्या पार्टी बेस्ट लक फॉर युअर प्रिपरेशन बाय बाय आन्सर कमेंट सेक्शनमध्ये तुमचं वाट बघत